अनधिकृतरित्या फेरीवाले उभे आहेत त्यांच्यावर ही मोठ्या प्रमाणात कारवाई आणि मोहीम सुरू केलेली आहे. सदरची धडक कारवाई ही फुटपाथ, रस्ते आणि इतर भाग जो कव्हर केलेला आहे, जो माल आहे तो आपण जप्त करतोय. मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स. ठाणे महानगर पालिका ने हॉकर्स पर कार्रवाई तेज कर दी है. कल यानी 2 सितंबर को ठाणे के अलग अलग हिस्सों में हॉकर्स पर जोरदार कार्रवाई की गई है. ये कार्रवाई महापौर नरेश महस्के और मनपा कमिश्नर विपिन शर्मा के आदेश पर हुई है. फुटपाथ पर फल सब्जी इत्यादि बेचने वाले हॉकर्स पर नौपाड़ा, कोपरी, कलवा नाका, खारे गाँव, बिटावा, अन्य जगहों पर हॉकर्स पर कार्रवाई की गई है. आपको बता दें कि मनपा की महिला अधिकारी कल्पिता पिंपरे और उनके सुरक्षा गार्ड पर हमले के बाद से ठाणे और कलवा के इलाकों में लगातार हॉकर्स पर कार्रवाई की जा रही है. इसी तरह से कल भी हॉकर्स पर कार्रवाई की गई. माननीय आयुक्त सो, माननीय महापौर सो आणि माननीय पालकमंत्री साहेब तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू आहे. सद्यस्थितीत आपण ठाणे स्टेशन हा सगळा परिसर आपण घेतलेला आहे. या परिसरामध्ये आपण 3 टीम केलेल्या आहेत आणि सकाळी 7 ते 3 आणि 3 ते 11 अशा 2 टीमच्या माध्यमातून ही कारवाई सुरू आहे. स्थानिक पोलीस बंदोबस्त उपलब्ध झालेला आहे. महापालिकेचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत. 2 ते 3 समितीचे कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार जे अनधिकृतरित्या फेरीवाले उभे आहेत त्यांच्यावर ही मोठ्या प्रमाणात कारवाई आणि मोहीम सुरू केलेली आहे. सदरची धडक कारवाई ही फुटपाथ, रस्ते आणि इतर भाग जो कव्हर केलेला आहे अनधिकृतरित्या सुरू केलेला आहे या सगळ्या ठिकाणची आम्ही कारवाई घेतो आहे. जो जो माल आहे तो आपण जप्त करतो आहे, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात